हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? तर मी पूनम आणि या इथे आहे ही सई. तर आम्ही दोघीही तुमचं स्वागत करत आहोत आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर सध्या सईचा फोन चालू आहे आणि आजचा तिचा फोन आहे रिमोट. तर रिमोटला तिने आज फोन केलाय. तर ती कोणाला बोलतेय सई? कोणाला बोलतेस तू? आईला बोलतेय. तर सई जी आहे ती खूप खुश आहे. सई तू का खुश आहे सांग बरं? खुश आहे. तर सईचे डॅडी करमाळ्याला गेलेले, थोडंसं घरातलं काम होतं त्याच्यामुळे, आणि त्यांचा फोन आलेला होता की त्यांनी सईसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणलेले. तर त्याच्यामुळे सई खूप उड्या मारत होती मग अशी. काय त्याच्यात माहिती आहे का तुला? काय मला नाही माहिती काय ते गिफ्ट. बरं, आता आम्ही दोघी मिळून तिच्या डॅडींची वाट बघतोय, कारण की ते आल्यानंतर आता सईचं गिफ्ट काय आहे ते आम्हाला बघायचंय. तर आता आपण बाहेर जाऊन बसूयात, है ना सई? डॅडींची वाट बघत काय ए जाऊ नको थांब. कस काय कधी होता का स्प्रे? बॅग छान आहे. सईसाठी लॉकडाऊनच्या थोड्याफार काहीतरी ऍक्टिव्हिटी कराव्यात म्हणून थोडस काहीतरी त्यांनी आणलेलं. कसलं तुला कधी दिसल्या? तू बघितलं का? बर, तर ह्यातल्या आपण काय काय ते बघूयात. मला पण माहिती नाही. तर सई आपल्याला एक एक वस्तू काढून दाखव. हे काढा दिसेल काय आहे हे बघू आपण. ते नंतर मग त्याचे आपला हे आधी फोन नाही काय ते बघू ना. काय आपण खोल. तर हे ए बी सी डी आणि 1 2 चं असं काहीतरी चटई आहे म्हणजे ती आपल्याला तयार करता येते किंवा ब्लॉक टाईप आहे हे अशा पद्धतीचं. हे प्रत्येक सेपरेट सेपरेट होते. तर म्हटलं तिला थोडीशी अंक ओळख अक्षर ओळख झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांना मी असं सांगितलं होतं की जे काही तिथे भेटेल चांगलं तर ते आणा. तर हे अशा पद्धतीचे कार्ड आहेत आणि प्रत्येक गोष्ट सेपरेट होती. परत आपण याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. आता काय काय घेता येतील हे आणखी मला पण माहिती नाहीये. फक्त मी याच्यावर अंदाज काढून सांगितला आणि आणखीन आपण बघूया त्याचं डीप मध्ये काय काय करता येतं. ते सगळं सेपरेट करू नको आता. सय्या सगळं एबीसीडी पूर्ण आहे आणि 1 2 पण आहेत. प्लस त्याच्यामध्ये स्मॉल आणि कॅपिटल लेटर दोन्ही पण आहेत. एक कलर दिसले होते आहे. चालते ठीक आहे. सय्या हे बाजूला ठेवायचं सगळं. ऐक ना सई, ते तसं सेपरेट करायचं नाही. नंतर आपण तुला मी शिकवल ना तेव्हा आपण हे करू. हे इथं असंच राहू दे. मी तसं बस आता काय काढली त्यात एकच काढायचं काहीतरी. ओके काय ते एबीसीडी. हा खरं आहे. ही पण एबीसीडी चे स्मॉल लेटर्स आहेत. तर अ आईचं मला वाटतंय अ आईचं भेटलं नाही का? तर अ आईचा चार्ट आहे तिथं. जे भेटले ते ह्यांनी आणले आणि अ आई पण सईला सध्या आम्ही शिकवतो. तर ही आहे स्मॉल लेटरची एबीसीडी. काय सई ही मी नंतर काढून देते. सई निघते काय हे ना सर एका डब्यात ठेवायचे बरं का सगळं. नाहीतर एक इकडं गेलं एक तिकडं गेलं एका ठिकाणी सगळं गोळा करून ठेवायचं. नंतर एबीसीडीची लेटर आहेत त्यात नाहीये का? या मग इकडं जायचं. हा छान आहे का सईला? आणखीन याचं पूर्ण असं काही नॉलेज नाहीये पण होईल हळूहळू सगळं कळता कळता कळेल. सई यातलं काढा आता आणखीन एक काढा. तर हा आहे हे आहे नंबरचं कार्ड. येत आपण कसं म्हणतो एक दोन इंग्लिश मधले सई तू इकडून इकडं वाचत असती इकडून इकडं वाचायचं असतं. तर हे सगळे नंबर कार्ड आहेत आपण उघडून बघूयात. हे ते पण खेळायचे. खेळत खेळत अभ्यास करायचे. हे शाळेमध्ये पण असतात बऱ्याचशा वेळा अशा पद्धतीचे कार्ड. आणि
आणि दोन तीन प्रकार दिलेत त्यांनी, म्हणजे इथं हे लिहून पण दिलेलं आहे, इथं इंग्लिश मध्ये त्याचं स्पेलिंग आहे, आणि इथं हे जे गोल डॉट्स आहेत ते मोजायचे, इथं हे 18 डॉट्स असणार म्हणजे नंबर वाईज येते. इथं लाईनिंग पण आहे, इथं वेगळं वेगळं काहीतरी मायनस म्हणजे हे सगळं त्यांनी म्हणजे भरपूर काही काही आहे एका ह्याच्यामध्ये, आणि डबल डबल त्यात आपण 2-in-1 वगैरे युज करू शकतो. आणि हे आहे त्याचा बॉक्स, सही हे सगळं असं फेकून द्यायचं ना, त्याचं झालं ना करून मग परत ज्यातलं त्यात ठेवून द्यायचं. आता काय आहे सईच्या आवडीच, ते म्हणजे स्लाईम. तर स्लाईमच्या आतमध्ये सईला एक गिफ्ट मिळालेलं आहे. अरे बापरे, हे वाटत ते काय पाहू नाही नाही, ते कुठली गेम खेळत होते पोरं, पबजी पबजी, ते प्लेअर आहे पबजीचा. आणि हे सईला खूप आवडती स्लाईम, तर दरवेळेस छोटीशी आणतो, ह्या वेळेस येड्याने मोठी आणली आणि ती याच्या बरोबर बऱ्याचशा वेळ खेळत बसती. सई तुला आवडती ना स्लाईम? हा खायची नाही, हॅट ठेवा, तसं हॅट ठेवून हॅट ठेवून कोणी ते खायला खायचं नाही ना, हॅट ठेवून द्यायचं हॅट ठेव. आपण परत आपल्याला आणखीन बघायचंय ना बरस काही. तर ही आहे स्लाईम, आणि आता आपण ही थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात. आणि त्यातलं कुठे आहे भेटलेलं गिफ्ट, अगं ह्याच्यात ठेवून आपण नंतर काढूयात. हा ठेव. ओके, तर ही झाली स्लाईम, आणि आता काय याच्यामध्ये काय नाही, काय नाही काय सांग बर, नाही आपण उघडून बघूयात. तर हे काय माहितीये कसे कलर आहे त्याच्यात, कलरचा बॉक्स. हे काढायचं नाही, ह्यातच राहू द्यायचं, जेव्हा कधी आपल्याला पाहिजे असतील ना तेव्हा आपण हे घेऊया. तर खूप सगळे कलर आहेत, जवळजवळ 12 कलर आहेत याच्यामध्ये, आणि हे कलर्स आणलेले सईला म्हटलं थोडीशी रंगांची ओळख करून द्यावी मराठी मधनं इंग्लिश मधनं, तर त्याच्यामुळे काहीतरी बघूयात काय करता येते ते. तर त्याच्यामुळे त्यांना रंग आणायला सांगितले होते मी. आणि सईचा सगळ्यात आवडीचा पदार्थ किंवा सगळ्यात आवडीची गोष्ट खेळ, तर स्लाईम तर ती पण तिला भेटलेली आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांपेक्षा तिला जास्त हे आवडलेले. सई तुला सगळ्यात जास्त काय आवडलं याच्यापैकी, सगळं एकच सांगायचं कुठलं तरी, कोणतं आवडलं? हे आवडलं का? आणि हे नाही आवडलं ना, एकच सांग कुठलं आवडलं तुला सगळ्यात जास्त. उद्या असत का, आता काय आवडलं ते सांग, तर ह्या सगळ्यांपैकी काय आवडलं ते सांग. नाही एकच सांगायचं, पहिल्यांदा काय आवडलं, नंबर काय की पहिल्यांदा, हे काही सगळं पहिल्यांदा तिला सगळंच आवडलेलं आहे, कारण कारण की चॉईस करण्यासारखं काहीच नाहीये, तिला सगळं पहिल्यांदा पहिल्यांदा आवडलेलं, दुसरा नंबर कशालाच देत नाही ती कधीच तिच्या आवडीच्या गोष्टींना. तर आता बघूया, तर हे तर सगळं सईला दाखवून झालेलं आहे, तर अगोदर मी हे सगळं नीट बघते आणि त्यातनं काय करता येईल ते बघूयात, आणि तिचं आज काय घ्यायचं ते बघूयात, कारण की अन्न म्हणजे सगळं एकाच दिवशी घ्यायचं नाहीये. तर बघूयात आज काय घेऊयात ते. हे जे लेटर्स आहेत त्याच्या मागे अशा पद्धतीचं काहीतरी दिलेलं आहे काळ्या कलरचं डॉट, हे लोचिंबक नक्कीच नाहीये, कारण की जाणवत आहे ते. तर जर तुमच्या लहान मुलांकडे असं काहीतरी असेल किंवा याच्या अगोदर तुम्ही वापरलं असेल तर नक्की सांगा की याचा नक्की उपयोग काय आहे ते, म्हणजे आम्ही तशा पद्धतीनं ते करू. ऐकला ते सगळे बाहेर का काढते तू एकदा, मग काय करणार
पेन हे जो पेन नसतं आपण तुझी एक गंमत करूयात असे आता हेच फक्त आपल्याला ठेवलं आणि हे सगळं ठेवलं स्लाईम कुठे दे ह्याच्यात ठेवून टाक स्लाईम उपयोग करण्याला ते मला वाटलं की ते लव चिंबक नाहीये पण ते आहे तसंच आहे कारण की अजिबात लव चिंबकासारखं काहीच जाणवत नव्हतं पण हे चिटकते तर हे आपण कपाटाला लावूयात पण नंतर लागेल थोडा वेळ सई सोबत सईला माहिती आहे का काय सांग बर सईला हे आणखी माहितीच नाहीये का मग ह्याचा हा बरोबर मला वाटलं सईला माहितीच नाहीये हो तर हे जे ब्रश आहेत मला असं वाटलं की सईला माहिती नसतील कारण की सईची आणि शाळेची आणखीन ओळख कसलीच झालेली नाहीये कारण की तिचं आता वय 3 वर्ष आहे आणि गेल्या वर्षी आम्ही तिला आहे ना म्हणजे इथं अंगणवाडीत नेत होतो नवीन नवीन सुरुवातीला पण नंतर गेल्या वर्षी पूर्ण कोरोनामध्ये गेला गेलं वर्ष पण आणि या वर्षी पण आता त्यांच्या तरी शाळा सुरू होणार नाहीयेत त्याच्यामुळे तिला आणखीन काढायचं नाही सांडल मी परत देते तुला सगळे कलर देते थोडे थोडे तर तिची आणि शाळेची मनावी अशी काहीच ओळख नाही थोडा वेळ आई तिला नेत होत्या पण फक्त खेळण्यासाठी नेत होत्या आणि तेव्हा ती आणखी 1 ते 1.5 वर्षांनी लहान होती म्हणजे 1.5 वर्षापूर्वी आई तिला नेत होत्या आमच्या इथल्या शाळेत अंगणवाडीत तर त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्याची ओळख तिला आणखीन नाहीये तर आता बघूयात आपण ती कशा पद्धतीने करतीये ती आणि एकाच दिवसात हे सगळं तोंड ना अगं त्यांना असं मागं वळून बघतोय असा बघ ना त्याने हेल्मेट घातलंय काय थांब ना मी देते तुला पेपर आणले डॅडींनी तुझं काय ना आता हे पसारा जा टाकून कचरा डब्यात नीट धर ब्रश धर टाकायचं पेपर कुठे जाऊ मावशी मागाशी आणलेले ते काय देतो वरती जसं तुला नाही आले घेते पेपर तर मी आहे ना जेव्हा शाळेवरती शिकवायला होते ना तर तिथं अशा ऍक्टिव्हिटी असायच्या लहान मुलांना म्हणजे रंगाची ओळख व्हावी किंवा इतर जे असतात फळांची ओळख व्हावी तर आज जे आहे ते म्हणजे बघूयात आता मी पण शिकवलेला खूप दिवस झालेत पण आता मी सईला शिकवण्याचा प्रयत्न करते कारण की खूप दिवसानंतर जेव्हा आपण काही अभ्यास करतो तेव्हा लहान मुलांपेक्षा आपल्याला जास्त जड जातो तर आज आहे ना आपण सई ह्यातले दोनच रंग कुठले तरी निवडायचे ह्यातले कुठले दोन रंग निवडणार तू सांग आणि कसं होतं आम्ही एकतर मराठी बोलतो तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तर प्रयत्न असा करणार आहे की याच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे जो चार्ट आहे तो अ आईचाच आहे आणि ए सई तसं तू नाही काय करायचो सगळे कलर सांगतील माहितीये का पहिल्याच दिवशी तू उघडायचे नाहीत कलर मग मला उघडायला सांगायचे तर सगळ्यात अगोदर तिला मी मराठी मधलं शिकवणार आहे किंवा त्याचा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे इंग्लिश पेक्षा जास्त मराठीवर भर देणार आहे कारण की होत असं की लहान मुलं ज्या भाषेत बोलतात ती भाषा पटकन ते कॅप्चर करते कारण की त्यांना काढून ठेव बाजूला कुठले घ्यायचे तुला दोन कलर घे कोणते पण दोनच हा तो एक तिकडे घे तुझ्याकडे घे तर सैनी कलर निवडलेलेत आणि हेड कलर सगळ्यांना बॉक्स मध्ये ठेवून दे सईचं ह्या बॉक्स मध्ये ठेवून दे ते दोन राहू दे आणि हे सगळे कलर ह्या बॉक्स मध्ये ठेवून दे तू काम करते ना अगं जागेच काय नसतं सई ओके अशीच ठेवायचं असते तू तिकडून ठेव मी इकडून ठेवते ठेवा 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 चला चला पटकन सई तिकडून आणि मम्मा इकडून तर बाकीचे जे कलर आहेत ते आम्ही दोघी जणी ठेवायला लागलेत आणि आज मी सईला फक्त दोनच रंग शिकवणार आहे जसं की मी तुम्हाला मग अशी म्हंटल अगोदर तिला मराठीची आपण सगळी ओळख करून देऊयात आणि नंतर आपण इंग्लिश कडे जाऊयात तर तिनं जे रंग जो रंग निवडलेला आहे तो आहे इथं पण हा हिरवाच आहे पण हिरव्यामध्ये पण त्यांनी दोन शेड दिले तर हा एक हिरवा आहे आणि हा एक तर आपण जसं म्हणतो की हा पोपटी कलर मध्ये बोलतो आणि हा डार्क हिरवा आहे तर सईनी निवडलेला आहे हिरवा आणि तिला सुरुवातीला एवढा फरक शिकवणार नाही की डार्क हिरवा फेंट हिरवा तिला फक्त हिरवा एवढीच ओळख करून द्यायची आणि हा आहे निळा कलर तर हे दोन रंग आज आपण सईला शिकूया सई हो बघ काय करायचं माहितीये का आपण काय करायचं तुझे हात कुठे
बर तो नको तो नाही आवडला का तुला छोटा आहे म्हणून आवडला नाही बर आज काय करू माहिती का आपण सईच्या हाताचे ठसे घेऊया काय तर तिला सगळ्यात अगोदर सई तुझे हात कुठे दाखव हा तर ह्या हातांना रंग लावायचा काय तू कार्टून मध्ये बघत होती ना तिचा कार्टून आता बंद केलंय पण ती अगोदर खूप कार्टून बघत होती मग आम्ही काय केलं टीव्हीला रिचार्ज केला आणि मग तिला टीव्हीची सवय लावली आणि एक महिन्यानंतर आमची टीव्हीचा पण रिचार्ज बंद केला अशा पद्धतीने आम्ही जी हा टीव्ही आहे पण आमचा टीव्ही बंदच आहे आमचा टीव्ही कधीच चालू नसतो तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल की आमचा एकदाही टीव्ही तुम्हाला चालू दिसला नसेल तर लहानपणी सईला खूप मोबाईलची सवय लागली होती तर आम्हाला असं टेन्शन यायचं ती जेवताना मोबाईल मागायची असं रडायची असं म्हणजे तिला काही काम नसलं ना की ती रडायची मोबाईल दे म्हणून तर म्हटलं कशी सोडवावी सवय कशी सोडवावी तर आम्ही टीव्ही चालू केला टीव्ही चालू केल्यानंतर तिला टीव्हीची सवय लावली आणि मोबाईल बंद केला आणि नंतर एक महिन्यानंतर टीव्हीचा पण रिचार्ज आम्ही करणार तर अशा पद्धतीने आम्ही तिच्या दोन्ही सवय मोडल्या पण त्याच्या अगोदर ती जेव्हा ती मोबाईल बघत होती ना कार्टून तर असं असं हाताला कलर लावतात ना ते मुलं कार्टून मधले तर आता आज आपण सईच्या हाताला कलर लावणार आहे हाताला कलर लावणारपेक्षा आपण तिचे ठसे घेऊयात डायरेक्ट तर या इथं आहेत माझ्याकडे हे दोन ताटं घेतलेली होती आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकूया ना सई नाही हात बुडला पाहिजे ना अगोदर मी शाळेत होते ना तर आम्हाला असंच करायला लागायचे हा कोणता कलर माहितीये का कोणता आहे हिरवा आणि हा कलर कुठं कुठं असतो सांग बरं बाहेर झाडांना आहे का कलर हा आहे ना जा बघून ये बरं झाड कसल्या कलरची आहेत असलीच आहेत का बघ हा मग तुला दाखव हे जेव्हा तिथं दुकानात गेलते ना तर तिथले बरेचसे कलर सुकलेले होते कारण की मुलांच्या शाळा ते म्हणते का बघ सई जा बाहेर जाऊन बघ बघ हाच कलर आहे का बघायचा झाडांचा मी हात घालू तुला नाही आवडत हात घालायला बरं माझा आहे कन सईचा आहे बरं का जा बाहेरचे झाड बघून ये पण तो पाठीमागे झाड आहे तो हिरवा इथं झाड आहे ना हे कसल्या कलरचं हिरवा आपण हे कलर की नाही खान तो कलर सेम आहे बघ हे की नाही हा कलर आणि झाडांचा कलर सेम असतो झाडांचा कलर कोणता असतो हिरवा मन बर मी सईला टेन्शन आले हात घालायचं तर कसं असतं एकटं शिकवण्यात आणि सगळ्या मुलांसोबत शिकवण्यात फरक असतो तर शाळेत कसं होतं एका मुलाने हात घातला की बाकीचे असे एक्साइटेड असतात की मी कधी हात घालेल तर आता आज सय्या तर दुसरं कोणी नाहीये तर आज मी आणि सय्याच्यामध्ये हात घालणार आहे कोणा सय्या बर बर हे आता भिजू नको आता मागोदर आपण कलर तयार करूयात आणि हा कोणता आहे मी सांगू निळा निळा किंवा आकाशी असं हे दोन्ही एका शेड मध्ये मोडतात लाईट आणि डार्क बर बर हा तुझा कुठला आहे हा तुझा हे डार्क होणार नाही हो हो आपल्या दोन ते पाणी नाना त्याला तेवढं लागतच हात बुड हात पूर्णही झाला पाहिजे ना अगं त्यांनी पण नंतर त्यांनी तू परत डिझाईन करत बस बुडू का मी कुठल्या येत आधी हात बुडू सांग बर तू कुठला कलरची नावं सांगायची ते मी तुला कलरची नावं सांगितली हा आहे हिरवा कुणी आता मी बुडू कसं हात हा कुठला कोणता ओके तर आता हिरव्यात सगळ्यात अगोदर आपण हे करूयात हा एकच आहे तू माझ्या नंतर करायचा सही आहे तू त्या कागदावर करायचा मग असा हात बुडवायचा माझा हात मोठा आहे आला का ये आता तू कर बरं तू कर हा हा कुठला आहे हा थांब त्याचाच हात मी चढायचा हा करा
एक कपड़ा दे मला हात पुसायला आणि सईत आम तुझा पण हात पुसा आपण तर थोडस फ्रेश कर हां 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 ओके ओके हात पुस आता आपण हे ताट बदलू हां एक मी ताट घेते एक तू ताट घे काय पुसला भात आता हे मी घे हे तू घ्यायचं आणि हे मी घेणार हे बाजूलाच राहू देऊ आपण चिटकूया काम है ब्रश सईला ब्रश जास्त अट्रैक्शन है ना तुला नंतर डिझाइन फूल काढायला लावते मी काय आता आपण हे पूर्ण करू ना हा तो कोणता कलर है आता हिरव्या हाँ आता मम्मा तर आता हे आपण फॅन खाली सुकवायला ठेवू आणि नंतर आपण तिकडे आपल्या रूम मध्ये लावू भिंतीला काय आणि कोणी आले ना तुझे मित्र लॉकडाऊन संपल्यावर मग त्यांना दाखवायचं बघा मी मम्मानी कसं केलंय आता फुलं काढूयात मी वाळायला ठेवूयात नाही तूच एकटी डिझाईन काढ आणि ह्यातलेच कलर घ्यायचे असे ती बाटलीत ना ना एका दिवसातच बाटली संपून टाकलं एक मिनिट थांब मी तुला वाट्या देते छोट्याशा सई तुला वाटी देते आम्ही थोडस ते खूप फेंट होते ते हा कोणता कलर आहे सय हा कोणता आहे हा आणि काय सेम आहे झाड सेम आहे की नाही मग कोणता आहे हा कलर हिरवा लहान मुलांना जे आहे ना ते खूप वारंवार तीच ती गोष्ट सांगावी लागते आपल्याला सांगावी लागते अग सई ही अख्खी बाटली द्यायची नसती तू बघ ना आता खूप डार्क झालाय हे बघ 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 दिसलं का एकदम बाटली नसती द्यायची सई वाव सईला किती छान डिझाईन येते आमच्या कोणता रंग येतो सई ही अरे बापरे कुठे चालली गाडी आणि का काय ते पेपरच्या खाली करायचं नाही ना फरशीवर तसा तर राडा होणारच आहे खाली पुसून निघते ते रंग पण तरी पण तिला काहीच नाही म्हटलं मग ती सगळं फरशीवरच काढेल कागदावर सोडून काय होत लहान मुलांना सुरुवातीला त्यांचा फक्त हात वळतोय मग तो कसाही वळू दे ते छान वाटत त्यांना आणि सगळ्यात अगोदर त्यांना शक्यतो पेन्सिल असेल किंवा कोणतीही वस्तू त्याच्या असं ग्रीप धरता आलं पाहिजे ते त्याच्यामुळे शक्यतो त्यांना मोठे मोठे खडू जे आपण क्रेयॉन्स म्हणतो किंवा जे तेल खडू म्हणतो त्यानंच त्यांना लिहू दिलं जातं कारण की एकतर छोट्या वस्तू त्यांना पटकन पकडता येत नाहीत पेनासारखे आणि तेल खडू जे असतात ते थोडेसे जाडे असतात त्याच्यामुळे त्यांना धरायला बरं पडतं ते आणि त्या वस्तू धरून काम करायला बरं पडतं तर सईचं बघू शकता पेंटिंग कशा पद्धतीचं चाललंय सई तू कशाचं चित्र काढतीये नक्की फुले ते कुठल्या झाडाचे हा हा त्या कांड्यावर बोलत नसते आणखीन त्याला फुलं यायची होय उद्या यायचे का बर बर सई हा तो कोणता आहे हिरवा हा आहे तुझ्या तसं हिरवाचा ब्रश घातला हा आहे निळा कोणता आहे दिला नाही निळा
अगं सही आहे, इथं पडत असतं ते खालीच असत, पडू देत त्याला. हा तसंच असत, एक वर आहे आणि एक खाली आहे, त्याची थोडीशी टीप निसटली आहे, असू देत, काय होत नाही. त्याला थोडासा शेड बदललाय, कारण की सैनी हा जो नळ ब्रश होता हिरव्या कलरचा तो ह्याच्यातच टाकलाय. लाडू लाडू सर शिकवताना सुरुवातीला खूप डीप मध्ये हे ब्रश काय नसेल बरं घेतो, खूप जण त्यांना पण त्यांना असं वर्ण वर्ण शिकवायला सुरुवात करायची असते, खूप डीप मध्ये नेत नाहीत सुरुवातीलाच, कारण की जर खूप डीप मध्ये नेलं तर त्यांना असं वाटतं हे खूप अवघड आहे किंवा खूप क्लिष्टेड आहे, त्यांना जास्तीत जास्त सोप्या ह्याच्यात सांगता येईल असा प्रयत्न करावा नेहमी. तर आता सईचं परत एकदा पेंटिंग सुरू झालेलं आहे. ब्रश बुडव सया, कोणता कलर आहे, कोणता कलर आहे हा, G4 काय, G4 हा आहे हिरवा आणि हा आहे निळा, कोणता कलर आहे, मुंगी ना, बघ ना सईचं पुस्तकच खायला तुम्ही, कोणता कलर आहे सैया हा, सई नाव लक्षात येणार तुला कलरच. हा कोणता कलर आहे सई, ती बरोबर जातो कलर ज्याचा कागदावर लिहिली होय सई, आणखीन पण तो कलर सांगत नाहीये कुठला म्हणजे ते आठवत नाहीये म्हणून. झाडाचा कलर कोणता आहे, हा नाही दोन दोन नाही दाखवायचे, एकच दाखव कोणता, झाड पैकी झाडाला कोणता रंग असतो, नीट बघ झाडाला कोणता कलर आहे सई, झाडा का सेम सेम काय दिसतंय बघ, कुठला कागद आहे सेम सेम, इथं झाड झाडाला बघतो आणि एकच हातात उचल, ते खाली ठेव आता ब्रश, ब्रश ठेव खाली, झाडाचा कोणता कलर आहे दाखव बरं त्यातला, आणि माझ्या ड्रेसचा कलर सांग बरं कसलाय, तुझ्या कागदावर आहे ना बघर सेम सेम काय, ये निळा, हा माझ्या ड्रेसचा पण तसाच आहे बघ ना, है की नाही, हा बघ सेम सेम आहे की नाही, आहे ना निळा कलर आणि ते झाडाचा, हा आणि झाडाचा आणि ह्याचा सेम सेम आहे बघ, आहे की नाही सेम सेम हिरवा. चला आता खूप काम झालं, आता हे आपण रूम मध्ये चिटकू, सईचा अभ्यास झाला झाला ना सई, स्लाइम खेळू तर आपण हे चिटकूयात ना सई, चला आपलं आपलं घ्यायचं, ओके मी तुझं घेणार नाही, तू तुझं तुझं घ्यायचं, मी माझं माझं घेणार, हे पण घर असं, ओके बरं मी हे घेते असं घर काय माहितीये कस इथे चिकटपट्टी आहे लहान मुलींची, ठीक आहे आता आपण तुझं चिटकूयात, आधी कोणाचं चिटकवायचं, तुझं का माझं, कुठे तुझं शोध बरं यातलं, कुठे कुठे कुठे, अरे आहे सईच, कुठं चिटकवायला सुरुवात करायची, इथं चिटकवायचं का, अभ्यास करत बसले सई, इकडे ये बघ ह्यातलं धर, चल 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 लवकर ये, आली का, काय आणतीय तू, हा बर पिशवी ठेव सई, आपला चल तुझा दुसरा हात काढून ये, कुठे आहे तुझा हात, तो लावूयात आपण, त्याला थोडीशी त्या मळानं स्टिक कमी आहे मला वाटतं, दुसऱ्या ह्याने परत चिटकावं लागेल, बाजू
तर हा झाला सईचा आजचा अभ्यास. लहान मुलांचा खूप जास्त वेळ अभ्यास घ्यायचा नाही, तर त्यांनी बसतात तेच खूप मोठे. तर एक साधारण 7 ते 8 दिवस तरी तिला मी हेच दोन रंग शिकवेल. अगोदर हे दोन रंग तिचे होऊ देऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर आजचा हा केलेला सईचा अभ्यास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. सई माझा चॅनल आहे तो आहे स्पेशल डिश आणि सईचा चॅनल आहे कोणता. तर सईने जी आहे ती चॅनलची वाटणी केलेली आहे. तर सईचा आजपासून चॅनल झालेला आहे भन्नाट रेसिपी. तर सईच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हो ना सईया. आणि उद्या परत आपण भेटूयात एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय 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 कर सई. त्यांना म्हण मी उद्या परत येते तुमच्या घरी. उद्या उद्या जाऊ का आता. जाऊ का आता. बाय 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 बाय.